Hello friends, good morning and welcome to Success One Coaching Academy. Myself Pankaj Dinda. In the previous video lecture, we discussed and solved the problem based on the exercise 1.5. त्यामध्ये तुम्हाला काही दोन क्वेश्चन होमवर्क दिले होते, त्यापैकी एक क्वेश्चन खूप बढिया सोडवलेला आहे. आता हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केला पण अर्धवट थोडस तुम्हाला डिफिकल्टी आली नंतर, सो ते पहा, ते क्वेश्चन समजून घेऊ आपण. काय दिलं होतं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग टू एक्स, शो वी हॅव टू शो दॅट एक्स वाय टू प्लस वाय वन इन ब्रॅकेट वन प्लस एक्स वाय वन इज इक्वल टू झिरो, म्हणजे आपल्याला एवढा आन्सर आणायचा आहे. सो पहा सोल्युशन मध्ये काय करू आपण, काय दिलेला, वाय इज इक्वल टू लॉग लॉग टू एक्स. सो काय करू आपल्याला हे करायचं आहे, तर आपण डिफरन्शिएट करून घेऊ. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो काय होणार डीवाय बाय डी एक्स. आता पहा या ठिकाणी लॉग एक्स, तर थोड्या वेळेस गेला काय कन्सिडर करायचं, एक्स आहे. सो लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय ते, यस वन अपॉन एक्स, म्हणजे काय होणार वन अपॉन लॉग टू एक्स. कोणाला एक्स समजलं होतं तुम्ही या लॉग टू एक्स ला, एसच डेरिव्हेटिव्ह आपण काय करत असतो मल्टिपल ला, त्याची लॉग टू एक्स. ओके सो पहा डीवाय बाय dx is equal to 1 upon log 2x. आता पहा log x पाहिजे, मग log x च्या जागी काय आलं 2x, मग log x चा डेरिव्हेटिव्ह अगेन काय येते 1 upon x, म्हणजे 1 upon काय होणार 2x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, सर x च्या जागी आलं 2x, म्हणून 1 upon 2x, आणि याचाच डेरिव्हेटिव्ह मल्टिपल ला, सर 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2, कारण की टू तो कॉन्स्टंट आणि एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय होणार 1, सो काय होणार हा 2 आणि हा 2 काय होणार गेट कॅन्सल. सो काय ते या लॉग 2x ला तिकडे शिफ्ट करून घेऊ आपण. सो काय येणार इथे लॉग 2x इन टू काय येणार याला dy बाय dx इज इक्वल टू, इथे पहा हे तर आपण तिकडे शिफ्ट केलं, इथे काहीच नाही राहिलं रिमेनिंग, हे 2 2 गेट कॅन्सल झालं, काय राहिलं फक्त 1 अपॉन x, हे 1 अपॉन एक्स. सो ही आपल्याला व्हॅल्यू समोर युज करायची आहे, सपोज याला 1 देऊन घेऊ आपण. ओके मग आता काय करू आपण, अगेन डिफरन्शिएट करू, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके मग आता पहा या ठिकाणी एक्स आहे, इथे एक फंक्शन आहे एक्स, तर इथे काय लागणार या दोन मध्ये प्रॉडक्ट रूल लागणार. सो फर्स्ट फंक्शन दॅट इज पहा फर्स्ट फंक्शन दॅट इज लॉग 2x, फर्स्ट फंक्शन इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, याचं डेरिव्हेटिव्ह काय ना यस दॅट इज डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ओके फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड दॅट इज डी वाय बाय डी एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट लॉग एक्स, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2x, अगेन तो टू काय ना मल्टिपल ना. पहा इथे काय केलं समजून घ्या, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड प्लस सेकंड इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, ज्याला एक्स समजलं त्याचं डेरिव्हेटिव्ह मल्टिपल ला, आणि इथे काय ना 1 बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. सो पहा आता इथे काय काय कॅन्सल आउट होते, हा 2 आणि हा 2 काय होऊन जाईल कॅन्सल. सो काय राहते इथे पहा रिमेनिंग लॉग 2x डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इन टू 1 अपॉन एक्स इज इक्वल टू, याला काय राईट करू शकतो यस मायनस 1 अपॉन एक्स इन टू 1 अपॉन एक्स. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे असं काय केलं, कारण की आपल्याकडे व्हॅल्यू आहे 1 अपॉन एक्स ची, 1 अपॉन एक्स जरी आपण हे पुटअप करू शकतो, म्हणून याला स्प्लिटअप केलं, 1 अपॉन एक्स स्क्वेअर ला काय लिहू शकतो 1 अपॉन एक्स इंटू 1 अपॉन एक्स, त्याला तसं 1 अपॉन एक्स स्क्वेअर लिहू शकतो. मग आता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला 1 अपॉन एक्स दिसते त्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू पुटअप करू. सो काय येणार इथे, इथे येणार लॉग 2x डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस हा डी वाय बाय
dx 1 by x आला, 1 by x आली काय पुट अप करणार आपण की व्हॅल्यू, दैट इज log 2x dy by dx हे लिहिलेच्या जागी इक्वल टू मायनस 1 upon x आली काय लिहिणार, 1 upon x आली log 2x dy by dx into 1 upon x. ओके आता पहा या ठिकाणी एक तुम्हाला सिमिलर काहीतरी आल्यासारखं दिसते, लॉग 2x इथे पहा क्वेश्चन आन्सर मध्ये लॉग नाहीच आहे कुठे, सो मग इथे लॉग 2x आलं, इथे लॉग 2x आलं, इथे लॉग 2x आलं. आता हे इलिमिनेट कसं करायचं, तर सिम्पली दोन्ही साईडला लॉग 2x आलं ते आपण इझिली इलिमिनेट करू शकतो. काय करायचं, फक्त डिवाइड बाय लॉग 2x, सो डिवाइडेड इथे लिहून घेऊ, डिवाइडेड बाय लॉग 2x ऑन बोथ साइड, कारण की दोन्ही साईडला लॉग 2x आला तर डिवाइड केलं, म्हणजे डिवाइड केलं म्हणजे याच्या अकाउंट मध्ये पण लॉग 2x ना, म्हणजे वरचा लॉग 2x आणि अकाउंट मध्ये लॉग 2x का म्हणजे कॅन्सल, सो रिमेनिंग काय राहते फक्त इथे यस डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डीएक्स अलॉग टू एक्स तर गेला आणि इथे डीवाय बाय डीएक्स आहे, इथे डीवाय बाय डीएक्स आहे, तर सिम्पली डीवाय बाय डीएक्स होल स्क्वेअर, जसं एक्स इंटू एक्स काय होतं एक्स स्क्वेअर, या पद्धतीनं इक्वल टू मायनस इथे लॉग टू एक्स तर डिवाइड झालं, मायनस रिमेनिंग राहिलं फक्त, ओके मायनस नाही होणार रिमूव, मग इथे काय राहिलं डीवाय बाय डीएक्स वन अपॉन एक्स, सो इथे राहिलं डीवाय बाय dx आणि इंटू वन अपॉन एक्स, ओके सो आता पहा यालाच काय राईट करता येईल, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजेच काय झाला हा वाय टू प्लस डी वाय बाय डी एक्स म्हणजेच काय झाला वाय वन होल स्क्वेअर इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय झालं वाय वन आणि इंटू काय वन अपॉन एक्स, एक काम करूया या वन अपॉन एक्स जो अपॉन मधला एक्स आहे त्याने याला मल्टिप्लाय करू इकडे पाठवून देऊ, म्हणजे काय म्हणजे तो एक्स इंटू हा डिवाइड मधला जो होता तो इकडे आणला, हे येणार वाय टू प्लस वाय वन होल स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वाय वन, ओके काय करता येईल मग अजून याने याला मल्टिप्लाय करा एक्स वाय टू प्लस इथे येणार एक्स इंटू वाय वन स्क्वेअर, ओके इक्वल टू मायनस वाय वन, जर इकडे शिफ्ट केलं तर काय होणार एक्स वाय टू प्लस एक्स वाय वन स्क्वेअर प्लस वाय वन इक्वल टू झिरो, यामध्ये कॉमन काय काढू शकतो आपण यस वाय वन कॉमन काढू शकतो, सो इथे एक्स वाय टू हे तर आहेच एक्स वाय टू प्लस या ठिकाणी वाय वन जर कॉमन काढला तर काय राहणार एक्स इथचा वाय टू म्हणजे टू टाइम्स आहे वन टाइम्स राहिलं वाय वन प्लस इथे वाय वन तर कॉमन काढलंय तर इथे राहणार वन, ओके इज इक्वल टू झिरो, दॅट मीन्स एक्स वाय टू प्लस वाय वन प्लस मध्ये इंटरचेंज करू शकतो वन प्लस एक्स वाय वन इज इक्वल टू झिरो, हेन्स हेच आपल्याला रिक्वायर्ड आन्सर होतो, हेन्स टू. खूप इझी क्वेश्चन होता, कॉम्प्लिकेशन तुम्ही मला आय थिंक वाटते इथपर्यंत तुम्ही सॉल्व्ह केलं, पहा फक्त काय करायचं होतं इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल, ओके या टू एक्स ला तिकडे पाठवायचं लॉग टू एक्स डिवाय बाय डी एक्स वन बाय एक्स राहते त्याला इक्वेशन वन द्यायचं, वाटलं असते इथे तुम्ही लिहिसाल फ्रॉम वन, कारण की आपण व्हॅल्यू युज केल्या तिच्या, ओके पण डिफरन्शिएट करताना इथे काय केलं आपण
डिफरेंशिएट केला विथ रिस्पेक्ट टू इट्स फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x ज्याला एक्स समजलं त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिपुला 2 काय झालं की कॅन्सल. सो हे ऍज इट इज लिहिलं. मग इथं आलं 1/x याला स्प्लिट अप केलं. या ठिकाणी स्टार करा. ओके म्हणजे तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे केअरफुली आणि या स्टेपला लक्ष द्यायचं. मग इथे याला स्प्लिट अप केलं 1/x का स्प्लिट अप केलं कारण की 1/x ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. मग इथे 2x दिसते इथे लॉग 2x दिसते इथे लॉग 2x दिसतो इथं लॉग 2x दिसतो. आता आन्सर मध्ये लॉग नाहीच आहे. मग हा रिमूव्ह करायचा तर मग त्याला काय केलं डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर अशा पद्धतीचं आलं. पहिला काय रिप्रेझेंट करत असतो आपण y2 याला काय लिहितो y1 आणि त्याला काय स्क्वेअर आणि याला y1 - y1 आणि हा 1/x हा मल्टी डिवाइड मध्ये आहे. इकडे आणला तर मल्टिपल मध्ये येणार याने याला मल्टिप्लाय करायचं. ओके मल्टिप्लाय केल्यानंतर अशा पद्धतीने होऊन जाईल. हा निगेटिव्ह आहे त्याला इकडे शिफ्ट केला आपण इकडे आल्या तर पॉझिटिव्ह इकडे राहणार रेवेन्यू 0. ओके मग यामधून आपण कॉमन काढला y1 कॉमन काढला आपण त्यानंतर y1 कॉमन काढल्यानंतर अशा पद्धतीने राहते आणि अशा पद्धतीने तुम्ही खूप इझिली सॉल्व्ह करू शकता. आय होप सो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने करायचं. हिच्यामध्ये थोडस लॉजिक लावावं लागतं की आपल्याकडे जे आन्सर रिक्वायर्ड पाहिजे ते पाहायचं आणि इथे काही जसं दिसते का ते पाहायचं. मग थोडस सिम्प्लिफाय करून किंवा ते जसं इथे लॉग 2x कुठे दिसत नव्हतं मग आता या लॉग 2x ला कसं रिमूव्ह करायचं. मग त्याच्या जागी काहीतरी व्हॅल्यू पुट अप केली असेल. प्रत्येक ठिकाणी ही व्हॅल्यू पुट अप केली आपण 1/x त्याच्या जागी लॉग 2x आली. मग लॉग 2x ला रिमूव्ह कसं करायचं डिवाइड करायचं. सो अशा पद्धतीने जसा जसा तुम्ही प्रॅक्टिस करसाल तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करायची असते क्वेश्चन मध्ये आन्सर काढण्यासाठी. ओके देन कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. Now come to the next question, which is the last question of this main question. Okay, so काय दिलेलं आहे त्यामध्ये x2 + 6xy + y2 is equal to 10. We have to show that d2y/dx2 is equal to 80/3x + y2. एवढं तुम्हाला करायचं. हे तर तुम्हाला असा क्वेश्चन जर पाहणार तर तुम्ही इझिली डेरिव्हेटिव्ह करू शकता. तुम्हाला वाटेल की खूप इझी आहे इझी फक्त थोडस कॉम्प्लिकेटेड जाते. सो पहा हेच तुम्हाला आज होमवर्क साठी राहणार आहे. यामध्ये थोडा स्टेप मी सॉल्व्ह करून देतो बाकी मग तुम्ही रेव्हेन्यू सॉल्व्ह करायचं. ओके सो काय बोलू आपण सोल्युशन मध्ये पहा काय दिलेलं आहे x2 + 6xy + y2 = 10. मग काय करू आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट करताना x2 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x प्लस 6 कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी एक्स आणि वाय आहे. ओके म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट रूल अप्लाय करावं लागेल. प्रॉडक्ट रूल साठी 6 तर कॉन्स्टंट काढलं आपण बाहेर. मग फर्स्ट फंक्शन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx प्लस फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड काय होतं वाय आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्स डेरिव्हेटिव्ह 1 हे झालं याचं डेरिव्हेटिव्ह एक्स इंटू वायचं. ओके इथे प्लस आहे म्हणून प्लस y2 डेरिव्हेटिव्ह थोड्या वेळासाठी एक्स समजायचं. तसं x2 डेरिव्हेटिव्ह 2x y2 डेरिव्हेटिव्ह 2y dy/dx आणि कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. ओके मग आता नेक्स्ट स्टेप कशी होईल पहा. हा 2x प्लस 6 ने याला मल्टिप्लाय करून घ्या 6 × x 6x dy/dx प्लस 6 × y 6y 1 ने त्याला मल्टिप्लाय केले काय इट इज प्लस 2y dy/dx इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी अजून काय सिम्प्लिफाय करू शकतो. यस या ठिकाणी कॉमन करू शकतो आपण. इथे dy/dx दिसतील तुम्हाला या ठिकाणी dy/dx दिसतील. सो एक काम करू आपण dy/dx कॉमन करू. मग इथे काय राहणार 6x आणि इथे किती राहणार प्लस 2y. ओके रेमेनिंग काय राहणार आता आपण हे दोन घेतले रेमेनिंग राहणार 2x आणि प्लस 6y. ओके सो त्याला तिकडे शिफ्ट करून घेऊ याला तिकडे पाठवायचं आणि याला तिकडे पाठवायचं. सो काय होणार हा पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह 2x होऊन जाईल नंतर हा पॉझिटिव्ह होता तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह 6y होऊन जाईल. ओके सो त्यानंतर हे तर घेतले आपण आणि हे पण घेतलंय रिमेनिंग काहीच नाही राहा. ओके मग काय आता
6x plus 2y dy by dx is equal to यामधून मायनस साइन कॉमन काढून घ्या म्हणजे काय आहे ना 2x plus 6y मायनस साइन कॉमन काढलं आपण मायनस ने मल्टिप्लाय केलं तर मायनस होते मायनस प्लस मायनस म्हणजे हे भेटायला पाहिजे वरचे असते सो मायनस साइन काढलं तर पूर्ण साइन चेंज होत असतं मग इथे नेक्स्ट येते ना dy by dx is equal to minus in bracket 2x plus 6y upon इथे काय ना 6x plus 2y काय केलं आपण हा ब्रॅकेट ऍज इज ठेवला हा इथे मल्टिपल मध्ये होता इकडे याला डिवाइड करतो अजून काय करू शकतो या सिम्प्लीफाय करण्यासाठी dy by dx is equal to आता 3x plus y दिसते म्हणजे यामधून कॉमन काहीतरी काढलं असेल तर कॉमन काय निघू शकतो इथे मायनस टू कॉमन जर काढला तर एक्स प्लस टू थ्री जा सिक्स ओके कॉमन काढला आपण टू इंटू एक्स टू एक्स आणि थ्री टू जा सिक्स या ठिकाणी पण टू कॉमन काढून घ्या म्हणजे कॅन्सल आउट करता येईल म्हणजे काय येणार इथे टू थ्री जा थ्री एक्स प्लस टू तर कॉमन काढला असेल की बाहेर राहणार पहा हे स्टेप तर आली होती हे टू आणि हे टू काय होऊन जाईल कॅन्सल सो फायनली काय भेटते आपल्याला यस डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय आलंय मायनस हा मायनस सोडायचा नाही मायनस एक्स प्लस थ्री वाय अपॉन थ्री एक्स प्लस वाय ओके तर हे डीवाय बाय डी एक्स भेटलं त्याला काय करा अगेन अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मग तुम्हाला काय भेटणार डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर याला कसं सॉल्व करणार हा होणार तुमचा यू आणि हा होणार बी म्हणजे खालचं तुमचं झालं फर्स्ट आणि हे झालं सेकंड क्वेश्चन रूल फर्स्ट फंक्शन पहिले आपण बी पासून स्टार्ट करत असतो क्वेश्चन रूल मध्ये ओके फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मायनस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट अपॉन व्ही स्क्वेअर ओके सो त्या पद्धतीने त्याला सॉल्व्ह करायचं ओके ते सॉल्व्ह करत असताना मग तुम्ही काय करणार त्यामध्ये एक अशी पर्टिक्युलर स्टेप येईल त्यामध्ये तुम्हाला एक कॉमन काढावं लागेल हे एक कॉमन काढल्यानंतर तुम्हाला हे भेटून जाईल एवढं ओके आणि त्याच्या जागी मग एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर हे एक कॉमन काढल्यानंतर पुढच्या असते तर त्याच्या जागी त्याची व्हॅल्यू काय टेन मग काय येणार एट कॉमन काढला तुम्ही टेन इंटू एट एटी होऊन जाईल ओके सो ट्राय करून पहा नाही समजलं तुम्ही घेणारच आहे पण तुम्हाला यायला पाहिजे मी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑर्डर काढलाय तुम्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढा त्याला डिफरन्स पोर्शन करून लावून डिफरन्शिएट करा आणि एवढा आन्सर तुम्हाला आणायचा आहे आता या ठिकाणी आपला हा क्वेश्चन कम्प्लीट झालाय यामध्ये एकच क्वेश्चन राहिलाय मग इथे आपला हे युनिट सबमिट होऊन जाईल ओके आय होप सो तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल आणि प्रिव्हियस वाला सुद्धा क्वेश्चन समजला असेल प्रॅक्टिस खूप जास्त करा जसं की आता लॉकडाऊन आहे तर तुम्ही घरी आहे तर जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करसाल तर तुम्हाला क्वेश्चन तेवढ्याच इझिली आणि लवकर येत जाईल म्हणजे पुढे जी तुम्हाला समजा जे क्वेश्चन राहील तर तुम्हाला लवकर लक्षात येईल की नाही इथे अरे आन्सर मध्ये असं दिसतंय मग इथे काय करायला पाहिजे ऍडजस्टमेंट हे तुम्हाला समजेल हे कधी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करसाल तर ओके आणि मॅथ मध्ये प्रॅक्टिस मस्ट आहे ओके सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्ट किंवा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो पाहूया सो टिल देन थँक्यू सो मच अँड टेक केअर